आज या ठिकाणी रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल निशाणेवरती आज मी या ठिकाणी आशीर्वाद मागण्याकरता उभा आहे। मला आज या ठिकाणी उद्धव साहेब या ठिकाणी आठवण येते, ज्या शिवसेना प्रमुखांनी 1990 सालामध्ये प्रमोद महाजन कैलासवासी यांच्या सोबतीनं या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा विचार दिला आणि तो विचार घेऊन गेल्या 35 वर्षातली 30 वर्ष उद्धवजी मी प्रामाणिकपणानं शिवसेना प्रमुखांचे विचार या जिल्ह्यामध्ये रुजवण्याचा मी प्रयत्न केला। 1995 साली आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं, यांच्या स्वप्नातली प्रमोद महाजन यांच्या सहकार्यानं भारतीय जनता पार्टी बरोबर आपण शिवशाहीची राजवट आणली। रवींद्रजी माने मंत्री झाले, सर्व शिवसेना भाजपचे कार्यकर्ते असणारे आमदार झाले, आमदार विनय नातू गुहागर मध्ये माझ्यासोबत आमदार झाले, मी रत्नागिरीमधून आमदार झालो, त्यापूर्वी तात्यासाहेब नातू भारतीय जनता पार्टीचे शिवसेना युतीचे आमदार अनेक वर्ष होते, शिवाजीराव गोताडी या ठिकाणी आमदार होते, आप्पासाहेब गोगटे या ठिकाणी होते आणि खऱ्या अर्थाने उद्धवजी हे वैभवाचे दिवस होते। मला आठवते 1995 साली एक सामान्य कार्यकर्ता मी होतो, परंतु रवींद्र माने साहेबांनी शिवशाही खऱ्या अर्थाने काय असते या सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यामध्ये अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरती शिवसेना प्रमुखांचे विचार रुजवले। आम्ही कधी कोण कुठल्या पक्षाचा होता विचार मानले नाहीत, आम्ही निव्वळ म्हणजे निव्वळ शिवसेना प्रमुखांचे विचार मानले। या 35 वर्षातली 5 वर्ष जर सोडली तर 30 वर्ष शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही उद्धवजी हातामध्ये हात घालून काम केलं आणि असे वैभवाचे दिवस आम्ही सगळ्यांनी पाहिलेले आहेत। मला आज खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यामध्ये आज मला दिसत आहेत। मी मातोश्रीवर प्रमोदजी महाजन गोपीनाथ मुंडेंबरोबर एक कार्यकर्ता म्हणून आलोय। ज्या वेळेला तुम्ही माझ्या हातामध्ये शिवबंधन बांधलात 23 तारखेला, त्यावेळेला मला या सगळ्यांची आठवण आली। आज हे माझ्याबरोबर नाही आहेत, परंतु तुम्ही मला स्वीकारलात, तुम्ही मला एक प्रश्न केलात आणि आपण मला म्हणालात अरे तू आमच्या कुटुंबातीलच आहेस। आज मला खऱ्या अर्थानं आनंद होतोय। मी शिवसेना प्रमुखांच्या त्या सिंहासनावर नतमस्तक झालो आणि ठरवलंय अपुरं राहिलेलं स्वप्न रत्नागिरीचं पुरं करायचं। मी फार बोलत नाही, आपले विचार ऐकण्याकरता आहात। गेल्या 20 वर्षामध्ये काय झालं ते मी बोलणार नाहीये, ते सगळ्या जनतेला माहिती आहे आणि आपण मला बोलवलं त्यापूर्वी मी रत्नागिरीकडनं हात घातली होती, तुम्हाला काय पाहिजे। रत्नागिरीकडनी मला सांगितलं तुम्हाला आम्हाला बदल पाहिजे, तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाची मशाल हातात घ्या, महाविकास आघाडीकडे उभे राहा, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत। आज सर्व रत्नागिरीकरांनी मला विश्वास दिलाय आणि म्हणून तुमचे आशीर्वाद मी कधीच विसरू शकत नाही। आपण मला मोठ्या मनानं स्वीकारलं। 91 सालातली अनंतराव गीते साहेबांची निवडणूक असून देत, 96 सालामध्ये आपण अनंतराव गीते साहेबांना खासदार केलं, त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन सांगितलं आपल्याला गीते साहेबांना निवडून आणायचं, आम्ही आणला। 1999 साली योग आयोगानं गीते साहेबांनी आम्ही एका दिवशी आमदार आणि खासदार झालो, हे वैभवाचे दिवस आम्ही विसरणार नाही आहेत। 2004 साली सुद्धा आम्ही 34,000 मताधिक्याने या मतदारसंघामध्ये गीते साहेबांना आम्ही विजयी केलं। तुम्ही 2014 साली साहेब मला विचारलं होतात लोकसभा बाळ तू आमच्या पक्षाकडून लढतोच काय, मी नम्रपणानं म्हटलं होतं मी तेवढा अजून मोठा नाही आहे, मला विधानसभा लढायची आहे। या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनी 2014 शिवसेना भाजपचा उमेदवार म्हणून माझा उमेदवारी अर्ज भरला। दुर्दैवानं त्या ठिकाणी जे काय झालं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परंतु मी जिद्द सोडली नाही, घेतला वसा सोडला नाही, कधीच कुठं डगमगलो नाही। आज कदाचित मी नेहमी असं म्हणतो माझ्या भाषणामध्ये माझ्या बोलण्यामध्ये एखादी तरी म्हण असते, उद्धवजी आंधळ्याच्या गायी देव राखतो। आज आंधळ्याची गाय देवानं राखलेली आहे आणि म्हणून आज मला 2024 आपण मोठ्या सन्मानानं या ठिकाणी स्वीकारलात। मी रत्नागिरीच्या मतदार बंधू भगिनींना एवढंच सांगेन,
की माननीय शिवसेना प्रमुखांचे विचार, माननीय शरदचंद्र पवार साहेबांचे विचार, माननीय गांधी कुटुंबियांच्या काँग्रेसचे विचार, आज सगळीकडे आपण एकत्र येऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन फक्त गद्दार आणि बेईमानांच्या विरोधात ही सगळी रत्नागिरी एकत्र झालेली आहे। कोणत्याही प्रकारचं राजकारण या ठिकाणी नाही आहे। सर्वसामान्य माणसांचा आपला माणूस म्हणून आदरणीय उद्धवजींनी महाविकास आघाडीने मला उमेदवारी दिली आहे। मी एकच सांगेन, 1999 ते 2004 मला काम करण्याची संधी मिळाली। विधिमंडळामध्ये रत्नागिरीच्या विकासाचे प्रश्न मांडले, मच्छीमारांचे प्रश्न मांडले होते, आंबा भागात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले होते, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले होते। नव्यानं मत्स्य महाविद्यालय या ठिकाणी मत्स्य विज्ञान विद्यापीठ झालं पाहिजे, आपल्या मच्छीमारांची मुलं चांगल्या पद्धतीने शिकली पाहिजेत। पण दुर्दैवानं गेल्या 20 वर्षांमध्ये काही होऊ शकलं नाही। उद्धवजी, आपण मुख्यमंत्री असताना खऱ्या अर्थानं आम्हाला मेडिकल कॉलेज दिलात, आम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज दिलात, एवढंच नव्हे तर आम्हाला विमानतळ कोस्ट गार्डचा केंद्र सरकारचा होता, त्या ठिकाणी अम्युनिटीज नव्हत्या, त्या ठिकाणी टॅक्सीवे नव्हता, आपल्याला डोमेस्टिक एअरपोर्ट सुरू करायचा झाला तर त्याच्याकरता राज्य सरकार म्हणून आपण मुख्यमंत्री म्हणून जवळजवळ 200 कोटीपेक्षा जास्त रुपये आपण दिलेत आणि आज त्या ठिकाणी पुढच्या 6 महिन्यामध्ये एअरपोर्ट होतोय। कदाचित मला असं वाटतंय रत्नागिरीमध्ये एक स्टेडियम होतं, त्या स्टेडियमची वाट लावून झाली, दुसरं स्टेडियम क्रीडा संकुल MIDC मध्ये करतायत, 15 वर्ष झाली, असे कितीतरी प्रकल्प आज प्रलंबित आहेत। म्हणून हे प्रकल्प आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि कदाचित आपल्या आशीर्वादानं हे सगळं काही चांगल्या हातातून त्यांची उद्घाटन व्हावीत असं नियतीच्या मनामध्ये असावं, परमेश्वरच्या मनामध्ये असावं म्हणून हे सगळं घडलंय। साहेब, मेडिकल कॉलेज या ठिकाणी सुरू झालंय, त्या ठिकाणी प्राध्यापक नाही आहेत। इंजिनिअरिंग कॉलेज पॉलिटेक्निक सुरू झालं, त्या ठिकाणी साधे प्राध्यापक नाहीत। आरोग्याची व्यवस्था ढासळले साध्या प्राथमिक केंद्रात, साध्या PSC मध्ये, सब सेंटर मध्ये, ग्रामीण रुग्णालयामध्ये, आमच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये साहेब डेंग्यूनी मलेरिया सुद्धा बरा करण्याकरता औषध उपचार होत नाहीत, याच्यासारखी दयनीय परिस्थिती नाही। आणि म्हणून मी स्वीकारलंय, तुम्ही माझ्यावर विश्वास टाका, या ठिकाणी आरोग्याची व्यवस्था असेल, रत्नागिरी शहराचं सगळं सार्वजनिक नागरीकरण असेल, ड्रेनेज सिस्टीम असेल, पाण्याची 24/7 योजना असेल, असे कितीतरी प्रश्न आज प्रलंबित आहेत। मी या ठिकाणी आपल्याला विश्वास देतो की हे सगळे विकासाचे प्रलंबित प्रश्न, आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, मच्छीमारांचे प्रश्न, मच्छीमारांनो घाबरू नका, त्या मिरकरवाडा बंदरामध्ये गेल्या 20 वर्षांमध्ये काही होऊ शकलं नाही। निव्वळ समस्या निर्माण करायची, मच्छीमार बांधवांना घाबरवायचं आणि मग मी तुमचा विकास सांगायचं, काही काळजी करू नका, 23 तारखेला हे सगळं संपायचं आहे, एक परिवर्तन होणार आहे। आणि म्हणून प्रशासकीय यंत्रणे सुद्धा घाबरू नका, दुर्दैवानं जुलमी रीतीनं आज प्रशासन सुद्धा वेटी धरण्याचं काम चालू आहे, अनेक ठिकाणी दबाव चालू आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी नम्रपणानं सांगतोय, आदरणीय उद्धवजींनी महाविकास आघाडीनं सगळ्या या नेत्यांनी मला या ठिकाणी आज मशाल चिन्हावरती उमेदवारी दिली आहे। मी या ठिकाणी आपल्याला एक विश्वास देतो की तुमच्या विश्वासाला माझ्याकडून तडा जाऊ देणार नाही। मी कुठून सुरतवरनं गुवाहाटीला जाणार नाही, मी कुठेही बेईमानी करणार नाही, कारण माझ्या बापानं मला इमान शिकवलंय, त्या इमानाशी मी प्रामाणिक राहीन, एवढा ज्या ठिकाणी विश्वास देतो। अनेक ठिकाणी अनेक विषय चालू आहेत, आज लोकांच्या दारामध्ये साहेब काही मंडळी जात आहेत। आमचे मिलिंदकीन नगराध्यक्ष होते, बंड्याकीन नगराध्यक्ष होते, एकच मुद्दा मी सांगतो, पत्रकार मित्रांनो जरा लक्ष द्या, अशोकराव मयेकर नगराध्यक्ष होते 2004 ते 2014 या काळामध्ये, आम्ही साधं सोपं साहेब म्हटलं होतं, आदरणीय प्रमोदजींचं निधन झालं होतं आणि मी अशोकराव मयेकर नगरपालिकेच्या सगळ्या शिवसेना भाजपच्या सहकाऱ्यांना नगरसेवकांना विनंती केली होती, ज्या प्रमोदजींनी मला 34व्या वर्षी आमदार केलं त्यांचं एक स्मारक रत्नागिरीमध्ये झालं पाहिजे। म्हणून स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुल असं नामकरण करण्याचा ठराव आम्ही आणला। या बेईमान 2004 ते 2024 मध्ये असलेल्या आमदारानं आपल्या नगरसेवकांना बॉयकॉट करायला लावला, आमचा ठराव मंजूर करू देणार आहे। पण मी अभिमानानं सांगेन, काँग्रेसचे 3 नगरसेवक होते, त्यांनी आम्हाला मदत केली, मी त्यांना विनंती केली, प्रमोद महाजन राजकारणाच्या पलीकडचा व्यक्ती आहे, तुम्ही राजकारण ह्याच्यात आणू नका, या बेईमानांनी राजकारण आणलं। आमचे स्वर्गीय माजी नगराध्यक्ष डॉक्टर जशम केळकर नगराध्यक्ष होते राऊतसाहेब, त्यांच्या नावानं एक रस्त्याचं नाव द्यावं आम्ही म्हटलं, यांनी त्याला विरोध केला, आम्ही तो विरोध मळून काढला आणि आम्ही त्या ठिकाणी नाव दिलं। नियती किती आहे बघा, क्रूर आहे, आज दरवाजे चाटत आहेत, आज उंबरठे झिजवत आहेत, मला मत द्या, मला मत द्या। अरे आठवत नाही का तेव्हा डॉक्टर जशम केळकर कोण होते,
आठवत नाही का जवळला प्रमोद महाजन कोण होते? जर जनाची नाही मनाची लाज असेल तर पुढच्या 15 दिवसात उगाचच कोणाचे उंबेटे झिजवू नका. तुमचे कोण मतदार असतील त्यांच्याकडे मत मागायला जा. बाकी रत्नागिरीनी ठरवलंय, आमचा ठरलंय, तुमचे आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.